राज्यसभेतील रिक्त जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपनं घवघवीत यश मिळवलं. भाजपच्या यशाची चर्चा सुरू असतानाच मात्र उत्तर प्रदेशातील आमदारांच्या क्रॉस वोटिंगनं ही निवडणूक गाजली. गोष्ट आहे याच निवडणुकीची, कारण इथं भाजपनं 8वा उमेदवार रिंगणात उतरवला होता. भाजपच्या या तिरक्या चालीमुळे विरोधकांची समीकरणं जुळून आली नाहीत. मतदान झालं, समाजवादी पार्टीच्या काही आमदारांनी चक्क भाजपच्या समर्थनार्थ क्रॉस वोटिंगही केलं आणि एक आमदार गैरहजर राहिला. या राजकारणाचा फटका समाजवादी पार्टीला बसला आणि एका उमेदवाराचा पराभव झाला. समाजवादी पार्टीच्या आणखी एका आमदाराचं मत बाद झालं आणि त्याचाही फायदा भाजपला मिळालाच. इतकंच नाही तर रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघांनाही हादरे बसले. उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 10 पैकी 8 जागांवर भाजपनं उमेदवार दिले होते. या निवडणुकीत भाजपचे सर्वच 8 उमेदवार जिंकले. समाजवादी पार्टीनं 3 उमेदवार दिले होते, त्यापैकी एकाचा पराभव झाला. समाजवादी पार्टीच्या काही आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला क्रॉस वोटिंग केल्यामुळे सपाचा उमेदवार पडला. समाजवादी पार्टीचे 7 आमदार म्हणजेच राकेश पांडे, राकेश प्रताप सिंह, अभय सिंह, विनोद चतुर्वेदी, मनोज पांडे, पूजा पाल आणि आशुतोष मौर्य यांनी एनडीएला मतदान केलं. ही मतं भाजप उमेदवार संजय सेठ यांना मिळाली. तर माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्या पत्नी या मतदानाला गैरहजर राहिल्या, तर एका आमदाराचं मत बाद झालं, त्यामुळे संजय सेठ यांचा विजय झाला. त्यामुळे आता या निवडणुकीत नेमकं काय राजकारण झालं आणि समाजवादी पार्टीच्या नेमक्या काय काय चुका झाल्या याचाच खुलासा ज्येष्ठ पत्रकार नदीम यांनी केलाय. त्यांच्या मते निवडणुकीतील या राजकारणाची तयारी एका दिवसाची नक्कीच नव्हती. ज्या आमदारांनी पलटी मारून खेळ केला त्यात असेही काही आमदार होते जे फक्त नावालाच समाजवादी पार्टीत आहेत. मनोज पांडे वगळता अन्य आमदार समाजवादी पार्टीच्या ध्येयधोरणांशी फारसे जोडले गेलेले कधीच नव्हते. आता समाजवादी पार्टीच्या कोणत्या चुकांचा फायदा भाजपला झाला हे सांगायचं झालं तर सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले ते आमदार निवडणुकीच्या काळात पक्ष बदलण्यात माहिर आहेत. दुसरं म्हणजे समाजवादी पार्टीने उमेदवार निवडीत जर चूक केली नसती तर हा प्रकार घडलाच नसता. समाजवादी पार्टीने उमेदवारांच्या निवडीत चूक केली, त्यामुळे हा मोठा वाद निर्माण झाला. याचीच वाट पाहत असलेल्या भाजपने अंदाज घेतला आणि 8वा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला. आणि तिसरी आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे समाजवादी पार्टीचे नेते हे डावपेच ओळखू शकलेले नाहीत. आमदार फुटणार हे माहिती असतानाही त्यांना असं करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही असं नदीम यांचं मत आहे. याशिवाय ज्येष्ठ पत्रकार लालमणी वर्मा यांच्या मते निवडणुकीत ज्या घडामोडी घडल्या त्याचा फटका काँग्रेसलाही बसलाय. रायबरेली आणि अमेठी हे काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ आहेत. आजही या मतदारसंघात काँग्रेसचा दबदबा कायम आहे. 2022 निवडणुकीत रायबरेली लोकसभा मतदारसंघातील 4 विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचे उमेदवार विजयी झाले होते आणि एक जागा भाजपकडे होती. तर अमेठी लोकसभा मतदारसंघात 4 जागा भाजपने जिंकल्या होत्या आणि या व्यतिरिक्त 2 मतदारसंघात विरोधी पक्षांचे आमदार होते. अमेठी लोकसभा मतदारसंघात 4 जागा या भाजपने जिंकल्या होत्या आणि या व्यतिरिक्त 2 मतदारसंघात विरोधी पक्षाचे आमदार आहेत. मात्र यातील अमेठी विधानसभा मतदारसंघातील आमदाराने मतदानापासून दूर राहत एक प्रकारे भाजपलाच मदत केली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी इथं आले होते. या मतदारसंघात काँग्रेसची ताकद ओळखून समाजवादी पार्टीकडून इथून उमेदवार दिले जात नाहीत. अशातच रायबरेलीतील उंचाहार मतदारसंघाचे आमदार आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मनोज पांडे यांनीही या निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या घडामोडींचा फटका समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडीला आगामी निवडणुकीत बसेल असं लालमणी वर्मा सांगतात. तर मंडळी, यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लिट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लिट्स अप मराठी.